सन्नाटा खूप खडे वाचन प्रेम बघा आपलं दैनिक जीवाचे कर्तव्य संपादक म्हणून काम करतो मी लातूर जिल्हा म्हणजे लातूर आणि देवाचा काळा म्हणतो असं उस्मानाबाद लातूर विभाग जिल्हा त्या उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर जिल्हा अस्तित्वात आला आणि लातूर जिल्ह्याच्या याच्यामध्ये लातूर जालना गडचिरोली जिल्हा असताना सुद्धा लातूर चांगल्या प्रकारे विकसित झाला तरी अनेक प्रश्न आहेत लातूरच्या याच्या बाबतीमध्ये लातूर शिक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप आहे इथे लातूरला अनेक शाळा बालवाड्या कॉलेज याच्या माध्यमातून शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे शिक्षणाचं महाराष्ट्रामधून इथले जी मुलं आहेत ते टॉप मध्ये येतात प्रत्येक वेळेस बारावी दहावी हा विषय परंतु या ठिकाणी बीसीए एमसीएची संख्या वाढलेली आहे म्हणजे जी मुलं जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी या ठिकाणी मार्केट नाही त्यांच्यासाठी नोकरीसाठी मोठमोठे उद्योग नाहीत या ठिकाणी उद्योगाच्या बाबतीत इथं कच्चा माल डाळ उद्योग भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी डाळ तेल ह्या बाबतीमध्ये परंतु मोठे व्हिडिओकॉन असेल टाटा टाटाचा उद्योग असेल असे मोठे मोठे उद्योग एकही उद्योग नाही कारण इथं या मनीषीमध्ये जे जे उद्योग आहेत ते दाल मिल असल तेल उद्योग असल ही नाही जरी मोठी जरी उद्योग असले तरी ते एक धनात्मक आहे म्हणजे लघु उद्योगाचा प्रमाण आहे त्याच्यामुळे जास्त त्या ठिकाणी टेक्निकल मुलं असेल ते काही लागत नाही त्याच्यामुळं का कंत्राटी वीसवर सामान्य मजूर लागणार त्या ठिकाणी जर अशा ठिकाणी या ठिकाणची जी मुलं आहेत जे शिकलेले आहेत टेक्निकल बाबतीमध्ये असतील कुठल्याही बाबतीमध्ये असतील त्याच्यासाठी काही मोठे उद्योग एमआयडीसीमध्ये एमआयडीसीमध्ये जागा भरपूर आहे जागेची टंचाई नाही आज बंगारे बांधले बऱ्याच ठिकाणी मांजरा नदीवर मांजरा धरणातून पाणी लातूरला येत आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील पण तो पाणी उपलब्ध होऊ शकतोय शेतीसाठी बांधलेली बंधारे आहेत यावेळेस पाणी भरपूर आहे त्या ठिकाणी पण आता सध्या बऱ्याच ठिकाणी अजून नदीमध्ये पाणी न सोडल्यामुळं शेतकऱ्याचे आता जे ऊस आहे त्या अनुकाय त्याला वाळला जातोय काही ठिकाणी अशा काही बाबी आहेत पण त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धी जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी मांजरा धरणात त्या ठिकाणी उजनी असेल काही असेल बाकीच्या प्रकल्पामधून बारमाही पाण्याच्या प्रकल्पांमधून त्या धरणात पाणी आल्यानंतर हे जी बंधारे आहेत ती कधीच कोरडे पडले जाणार नाही तर शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा होईल आणि त्याच्यामधून शेती ज्यावेळेस पिकल तर त्या शेतीवरून जोडधंदे म्हणा त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी म्हणा उपलब्धी होते शेतमजुराला पैसा सगळ्या बाबी शेतीचा प्रश्न एक प्रश्न संपला तर अनेक जणांचे प्रश्न त्याच्यामधून संपले जातात या ठिकाणी शेती आहे शेतीवर डाळ मिल आहेत पुन्हा तेल मिल आहेत पण ज्वारीवर टॉर्चच्या बाबतीमध्ये असेल प्रक्रिया करणारे उद्योग अनेक प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झाले तिथं बटाट्यावर बाकीच्या बाबतीत तर प्रक्रिया उद्योग ज्यावेळेस होईल किंवा कच्च्या मालापासून पक्का माल जर शेतकऱ्याला निर्माण झाला तर त्याच्यामधून जास्त किंमत येते त्या मालाला भावाला भाव जास्त येतो त्याच्यामुळं शेतकरी सोयीपूर्ण होणार दुसरी बाब या ठिकाणी क्रीडाच्या बाबतीमध्ये आपण व्यायामाच्या बाबतीमध्ये खेळाच्या बाबतीमध्ये म्हणत आहे की हा चंद्र बिराजदार सरकार ही निकेत्री या ठिकाणी औसा नागपूरच्या भागामधून काका पवार सरकार असेल आज राष्ट्रपती अर्जुन पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते याला भेटलाय आता आशियाई स्पर्धेमध्ये गाजरेला नामांकित मग काका पवार एक जसा इथं असला तरीही आज व्यायामशाळा बंद आहेत बऱ्याच ठिकाणी व्यायामशाळा इथं अंकोली रामेश्वर एक दोन ठिकाणी जर खोलल्या तर त्याच्यामधून खेळाडू उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त व्यायामशाळा त्याच्यासाठी निधी जिल्ह्यामध्ये वाढला तर कोल्हापूर सरकार कोल्हापूरमध्ये कसं आहे आज कुस्ती असं कला असं या सगळ्याच्या बाबी आत्तलेच्या बाबतीमध्ये त्याच बाबतीमध्ये इथली जी मुलं आहेत सर ती टॅलेंटेड अच्छे रामबदम मुंगेने सुरुवात केलं चित्रपट काढायला झटपट करू दे झटपट असं त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती शिवाजी हा चित्रपट काढला म्हणजे त्याच्यामध्ये काम केलं होतं त्याने तर त्या ठिकाणी स्मिता पाटीलने मुळात काम केलं त्यांच्याबरोबर तर त्यांनी झटपट चित्रपट काढला अर्जी लाखा मुलगा त्याच्यामध्ये काम करतो चित्रपटामध्ये तर ह्या ठिकाणी बरेच आहेत टॅलेंटर इथले प्रत्येक टीव्हीच्या कुठल्याही गोबीगोबी असं कुठल्याही असं इथल्या टॉपमध्ये आज मंगेशकर आपलं कोणता बोरगावकर असं रोहित राऊत असं अशा मुलांची इथं हजारो मुलं आहेत या ठिकाणी तर त्याला पाहून म्हणावं असं ट्रेनिंग सेंटर नाही त्याच्यामुळे एखादी अकॅडमी त्याबद्दल शिक्षण आज इथं नाट्य शिक्षण प्रशिक्षण द्यायचं म्हणत नाही इथं इथे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पहिल्या दुसरे म्हणजे विभागीय पातळीवर जर पाहिलं आपण औरंगाबाद पहिला दुसरं तिसरं नाटकी या ठिकाणचं असतं
सूर्योदय असेल जे परत नाट्यसंस्था असेल त्या नाट्यसंस्थेचं पहिलं नाटक असतं पण त्या कलाकारला ते निघणे नाही. आजच्या बाबतीमध्ये काय झालंय हा उद्योग चित्रपट उद्योगाचा मालिकाच्या बाबतीत म्हणजे बऱ्याच आख्यान झाल्यामुळं मालिका भरपूर मालिका आहे त्याच्यामुळं भरपूर कलाकार उपलब्ध होण्यासारखं ठिकाण आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी अशा बाबीमध्ये कलेच्या बाबतीमध्ये क्रीडाच्या बाबतीमध्ये अशा बाबतीत प्रश्न सुटले मोठे मोठे उद्योग झाले तर बऱ्याच बाबी सुटते आल्या या ठिकाणी. मांजराच्या बाबतीमध्ये इथं साखरेचे कारखाने मोठे मोठे आहेत पण साखरेवर त्याच्यानंतर प्रक्रिया होऊन बिस्केट असं बाकी बाबी असतील समजा असे काही प्रक्रियाचे उद्योग जे आहे या ठिकाणी निर्माण झाले तर त्याच्यामधून लातूरचे प्रश्न पुढे सुटले जाते. आहे त्या लातूरच्या पेक्षा चांगला विकास झाला जाईल. पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणलं तर लातूरला खाजगीकरणचा विषय चालू आहे पाण्याचा तर खाजगीकरण करून गेलं तर असे प्रश्न निर्माण झाले की दोन्हीचे समन्वय नाही नगरपालिका आणि ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्या दोन्हीमध्ये समन्वय नसल्यामुळे आज लातूरला 8-8-10 दिवस पाणी भेटत नाही. तळ्यामध्ये धरणामध्ये पाणी मुबलक आहे काही काही ठिकाणी तर पाणी लातूरचा जे वेग आहे लातूरला शिक्षणामुळं आणि दुसरी गोष्ट बाजारपेठेमुळं त्या दोन बाबीमुळं लातूरचं वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. आज पुण्याला जेवढं प्लॉटला पैसा नाही तेवढा पैसा त्या ठिकाणी प्लॉटला इतकं वेग आहे त्या वेगामध्ये मूलभूत जी गरजा असतात समजा तेवढ्या तेवढ्या पुऱ्या झालेल्या नाही. प्लॉटिंग बाजूला लातूर जेवढ्या वेगात वाढतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाईपलाईन नाही त्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी म्हणजे मूलभूत सुविधा नाहीत त्या सुविधा झाल्यामुळं शिक्षणामुळं आज महाराष्ट्रातले प्रत्येक अधिकारी लातूरला मुलगा ठेवा असं प्रत्येकाच्या असते तर बदलीत होईल बदली नाही झाली तर औरंगाबादला राहणार कुठं तर समजा त्याला उस्मानाबादला नांदेडला बदली करून घेणार पण शिक्षणासाठी घर करणार त्याच्यामुळं इतकं वाढलाय तुमचं म्हणजे लातूरचा म्हणजे लातूर लोकांचा ओढा वाढलाय त्याच्यामुळं ताण पडायलाय समजा इथल्या जे मूलभूत तसं पंचवार्षिक योजना कुठली योजना जी असते जे धोरण आखलेलं असतं ती पंचवार्षिक योजनेचं धोरण आखलेलं असतं म्हणजे लातूरची वाढ आली ती गुन्हागाराच्या पटीत वाढ आली त्याच्यामुळे इतके प्रश्न आहेत आणि त्या जी मूलभूत सुविधा जर झाल्या सगळ्या बाबी चांगल्या पद्धतीने तर अजूनही हा लातूर अजून नावलौकिक होईल लातूरचं. थँक्यू सर.